गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू टुडे वी विल लर्न टू द हाऊ टू डा डाउनलोड इन्स्टॉल अँड यूज टू रीड टू मी इंग्लिश सॉफ्टवेअर रीड टू मी हे इंग्रजीसाठीचे उपयुक्त असे सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरला आपण डाउनलोड कसे करायचे त्याचा यूज कसा करायचा त्याचं रजिस्ट्रेशन कसे करायचे याची संपूर्ण जी प्रोसेस आहे ती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका गुगल प्ले स्टोरवरती जायचं आहे रीड टू मी रीड टू मी स्कूल ॲडिशन असे टाइप करायचे त्यानंतर हे सिक्स पॉईंट नाईन एम बीचं ॲप्लिकेशन आहे तो इन्स्टॉल करायचं आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर पुढील प्रोसेस आहे ते आपल्याला करायचे आहेत आता हे ॲप्लिकेशन जे आहेत ते अँड्रॉइड मोबाईल फोनमध्ये इन्स्टॉल होत आहेत त्याचा फायदा मुलांना रीडिंग स्किल्ससाठी होतो खूप छान असे हे सॉफ्टवेअर आहेत सर्वप्रथम गट फॉरवर्ड पासवर्ड ह्या टॅबला क्लिक केल्यानंतर पुढील प्रकारचा युजर इंटरफेस दिसेल इंग्लिश हेल्पर फॉरगॉट पासवर्ड आणि प्लीज इंटरव्ह्यूवर जीमेल ॲड्रेस इयर वगैरे अशी माहिती दिसते यामध्ये आपण नवीन असल्यामुळे आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे आणि यासाठी आपण न्यू युजर साईन अप हिअर या टॅबला क्लिक करायचं आहे या टॅबला क्लिक करायचं आहे या टॅबला क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे युजर इंटरफेस दिसेल यामध्ये आपल्याला आपले नाव टाकायचे आहेत फुल नेममध्ये आपल्याला पूर्ण नाव टाकायचं आपले स्वतःचे विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याचे नाव टाकेल आणि शिक्षक असेल तर तो स्वतःचे नाव टाकेल त्यानंतर विद्यार्थी असेल तर तो त्याचा ईमेल टाकेल शिक्षक असेल तर तो त्यांचा ईमेल ॲड्रेस या ठिकाणी टाकतील एक पासवर्ड आपण काय करायचं या ठिकाणी क्रिएट करायचा आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सबमिट या टॅबला क्लिक करायचं आहे ही माहिती भरल्यानंतर आपल्याला पुढील प्रकार प्रकारे विंडोज ओपन होईल या यामध्ये हॅलो दिलीप गोसावी म्हणजे मी माझ्या नावानं साईन अप केल्यामुळे माझं नाव या ठिकाणी दिसत आहेत आणि त्यानंतर प्लीज इंटर युअर यु डाय स्कूल कोड ऑर डिवाइस आय डी असं म्हटलेले या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा यु युडायस कोड एंटर करायचा आहे त्यानंतर सबमिट आय डी आपल्याला करायचं आहे त्यानंतर पुढील युजर इंटरफेस दिसेल यामध्ये कन्फर्म युअर स्कूल डिटेल यात आपल्याला सुरुवातीला युडाय स्कूल कोड दिसत आहेत त्यानंतर स्कूल नेम पण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्यानंतर ब्लॉक कोणता आहे ते दिस दिसत आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट पण शो होत आहे त्यानंतर स्टेट शो होत आहे त्यानंतर दोन टॅब आहेत कॅन्सल आणि कन्फर्म आता आपण कन्फर्म या टॅबला क्लिक करायचं आहे कन्फर्म या टॅबला क्लिक केल्यानंतर राईट टू री डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये वेलकम दिलीप गोसावी त्यानंतर टू मी सॉफ्टवेअर डाउनलोड हे ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे टू मीचं आता आपण या ठिकाणी रेड टू मी हे सॉफ्टवेअर डाउनलोड आहे त्यामुळे आता आपण ते या ठिकाणी डाउनलोड करणार आहोत त्यानंतर बघा इथे दिलेलं आहे डाउनलोड टू द डिवाइस यू विल यूज इन द क्लासरूम टॅबल क्लिक करायचं आहे गो टू प्ले स्टोअर या टॅब्लेट क्लिक केल्यानंतर के गुगल प्ले स्टोअरचं जे ब्राउजर आहे ते ओपन होईल यामध्ये टू मी सॉफ्टवेअर जे आहे ते आपण काय करायचं आहे आता स्कूल ॲडिशन सॉफ्टवेअर आहे ते ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपण काय करायचं आहे त्या थे? ठिकाणी आपण जो साईन अप करण्याच्या वेळेस म्हणजे रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो ईमेल आय डी वापरला होता तो ईमेल आय डी या ठिकाणी टाईप करायचा आहे त्यानंतर इन्स्टॉलेशन झाल्यानंतर पुढील प्रकारची विंडोज ओपन होईल आपली ची स्क्रीन आहे ती रोटेट होईल आणि लँडस्केपमध्ये आपल्याला स्क्रीन दिसेल यामध्ये आपल्याला दिसत आहेत प्लीज सिलेक्ट अँड डाउनलोड युअर टेक्स्ट बुक टू कंटिन्यू आता टू मी सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केलेला आहे परंतु आता आपल्याला आपला जो अभ्यासक्रम आहे म्हणजे आपली जी स्टँडर्ड आहेत इयत्ता आहे तिचा अभ्यासक्रम इन्स्टॉल करायचा आहे म्हणजे टेक्स्टबुक इन्स्टॉल करायचे आहेत तर त्यासाठी आपण सिलेक्ट टेक्स्टबुक या टॅबला क्लिक करायचं आहे या ठिकाणी दुसरीचा क्लास आहे तर काय करायचं आहे प्लस या साईनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण काय करायचं आहे सिलेक्ट ऑल या टॅबलेट क्लिक करायचं म्हणजे आपले सर्व लेसन सिलेक्ट होतील आणि नंतर डाउनलोड ह्या टॅबलेट क्लिक करायचे आहे त्यानंतर संपूर्ण टेक्स्टबुक जे आहेत दुसरीचं इंग्रजीचं ते डाउनलोड होईल युनिटनुसार सर्व युनिट डाउनलोड होत आहेत म्हणजे टोटली जे टेक्स्टबुक आहेत ते या ठिकाणी डाउनलोड होईल डाउनलोड कंप्लीट त्यानंतर आहित। ट्रेनिंग वीडियो। ट्रेनिंग वीडियो आ, 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 आले आहेत प्लीज वॉच द ट्रेनिंग व्हिडिओ ट्रेनिंग व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघू शकता यानंतर पुढील प्रकारे विंडोज ओपन होईल आता आपण री मी इंग्लिश ॲडिशन सेकंड स्टँडर्डच्या या होम पेजवरती आलेलो आहोत यामध्ये आपल्याला डावीकडे वरील बाजूस तीन लाईन दिसत आहेत त्या लाईनला जर क्लिक केलं न, books, न, books, न, ते न, ते न, तर त्यामध्ये आपल्याला डाउनलोड टेक्स्ट बुक्स हे पहिलं ऑप्शन दिसेल त्यानंतर डिलीट टेक्स्ट बुक्स हे दुसरं ऑप्शन दिसेल त्यानंतर वॉच ट्रेनिंग व्हिडिओ तिसरा ऑप्शन दिसेल आता त्यानंतर स्टडी मटेरियल ही टॅब आहेत या टॅबला क्लिक केलं तर आपल्याला स्टडी मटेरियल ह्या टॅबमध्ये आपलं जे स्टडी मटेरियल आहे म्हणजे जे टेक्स्टबुक आहे त्याचे सगळे पेजेस uh, ते युनिट्स uh, आ, ओपन होतील त्यान आन, त्यानंतर त्याचे पेजेस ओपन होईल समजा आता क्लास टूचं युनिट वन uh, याला क्लिक केलं तर युनिट वनचे जेवढे काही पेजेस आहे ते या ठिकाणी ओपन होईल आता पहिला पेज आहे सेकंड स्टँडर्ड इंग्लिश सब्जेक्टचं पहिलं पेज आहे ते ओपन झालेलं आहे या युनिट वनमध्ये जेवढे काही पेजेस आहे ते सर्व या ठिकाणी ओपन होतील एकूण टोटल फिफ्टीन पेजेस आहेत या युनिटमध्ये या सेक्शनमध्ये ते सगळे या ठिकाणी आपल्याला शो होतील यामध्ये आता पहिलं आहे प्ले प्ले ही टॅब आहे आता प्ले हे क्लिक केलं तर ते सर्व जे आहे टेक्स्ट हो बुक ते प्ले होईल म्हणजे ऑडिओ बुकसारखं तुम्ही आता ऐकू शकाल की या ठिकाणी ते पूर्ण टेक्स्ट बुक प्ले होऊ राहिलेलं आहेत त्यानंतर ए ए डिक्शनरी म्हटलेलं आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी डिक्शनरी चा वापर करू शकतात आता काय करायचं आहे त्यासाठी एखादा वर्ड आपण सिलेक्ट करायचा आहे समजा आता हा बॉल हा वर्ड मी घेतला त्याची डिक्शनरी बघायची त्याचं इंग्लिश टू इंग्लिश ट्रान्सले म्हणजे त्याची डिक्शनरी आपल्याला या ठिकाणी दिसेल आ, या ही आहे इंग्लिश टू इंग्लिश डिक्शनरी त्यानंतर आहे पिक्चर डिक्शनरी पिक्चर डिक्शनरी कशी वापरायची आता बघा बॉल हा स वर्ड आपण सिलेक्ट केला होता तर बॉलचे पिक्चर या ठिकाणी आपल्याला शो होत आहेत तुम्ही जो कोणता वर्ड सिलेक्ट कराल त्याचा पिक्चर या ठिकाणी तुम्हाला शो होईल म्हणजे ही आहे पिक्चर डिक्शनरी समजा आता आपण बघूया हा टीचर हा शब्द आपण सिलेक्ट करूया आणि पिक्चर डिक्शनरी ह्यासाठी आपल्याला क्लिक कराय करूया तर आपल्याला हे टीचरचे पिक्चर दिसतील बघा हे टीचर आहे आणि त्याच्या मागे ब्लॅकबोर्ड आहे म्हणजे ते टीचर आहेत हे मुलाला लगेच समजून जाईल म्हणजे तो टीचर वर्ड आहे हे त्याला कळाल पिक्चर डिक्शनरीवरून खूप छान फीचर्स आहे याचे मला वाटतं हे पेज नंबर टू आहेत आणि त्याची ही ॲक्टिव्हिटी टाईम हा यु घटक आहे तर त्यामध्ये जसं जसं आपण हे ॲरो किल क्लिक करू तस तसं आपण पुढे जाऊ आ, या आय हुजीकडील बाजू जो ॲरो की आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपण पुढे जातो आणि डावीकडील बाजूला जो ॲरोकी आहे त्याला प्रेस केल्यानंतर आपण मागे जातो बॅक जातो यामध्ये आता रिडिंग ऑप्शनमध्ये काय काय आहे ते आपण बघणार आहोत रीडिंग ऑप्शनमध्ये आपण रिडिंगचं स्पीड कमी जास्त करू शकतो झिरोमध्ये हे नॉर्मल स्पीड आहेत मीडियम स्पीड आहेत आणि ट्रान्सलेशनमध्ये आपल्याला आपण पूर्ण पॅराग्राफ एखादा शब्द एखादे वाक्य ट्रान्सलेट करू शकतो ते ट्रान्सलेट करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या भाषांचे पर्याय आहेत हिंदी आहेत तशा इतरही काही रिजनल लँग्वेज लौ, लौ, आहेत प्रादेशिक भाषा आहेत त्याच्यात आपली मराठी ही भाषासुद्धा आहेत म्हणजे आपण मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करू शकतो ए वर्ड करू शकतो सेंटेन्स करू शकतो पॅराग्राफ करू शकतो त्यानंतर दुसरं एक चांगलं फीचर आहे मॅग्निफाय मॅग्निफाय म्हणजे भिंगासारखं आपल्याला ते बघता येतं भिंगामध्ये आपण शब्द वाक्य बघू शकतो या या ऑप्शनला आपण इथं टिक केलं का ते ऑप्शन ॲक्टिवेट होतं ॲक्टिवेट होतं म्हणजे आपल्याला भिंगामधून ते वाचता येईल किंवा ते जे आपलं रीड होतं ते भिंगामध्ये आपल्याला दिसेल आता मी मॅग्निफाय ॲनेबल केलेलं आहे म्हणून आता जे जे रीड होईल ते ते सगळं या ते प्रत्येक शब्द या मोठ्या आकारामध्ये दिसेल समजा आता आपण प्ले ह्या टॅब्लेट क्लिक करूया त्यानंतर बघा त्या भिंगामध्ये ते एक एक शब्द आपल्याला व्यवस्थितरित्या दिसत आहेत याचे फीचर्स आहेत त्यानंतर आपल्याला ज्या पेजवर जायचे त्या जा पेजवर आपण जाऊ शकतो या बॉक्समध्ये पेज नंबर टाईप करायचा आणि त्यानंतर इंटर करायचं आहे तर आता मी पेज फाईव्ह टाकलं तर फाय नंबरच्या पेजवर आपण आलेले बघा या ठिकाणी फाय नंबरचं पेज ओपन झालेलं आहे असे खूप चांगले चांगले या ठिकाणी या, या सॉ ॲप्लिकेशनमध्ये फीचर्स आहेत त्याद्वारे इंग्रजी शिकणं वाचणं खूप सोपं होतं आणि मुलं खूप आवडीने वाचू शकतात आणि शिकू शकतात खूप चांगले ॲप्लिकेशन आहे त्यानंतर यामध्ये आता बघा इथं इंग्लिश वर्ड आहेत इंग्रजीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन ही शिक्षक म्हणून मराठीत झालेले आहेत म्हणजे ट्रान्सलेटर हा एक फीचर राहिला होता हा या बाजूला आहेत उजीकडे कोपऱ्यामध्ये त्याला क्लिक केल्यानंतर तो ओपन होतो असे हे खूप चांगले फीचर्स या ॲप्लिकेशनमध्ये आहे तर मी आपल्याला विनंती करेल की आपण सर्वांनी आपल्या फोनमध्ये हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावे आणि रजिस्ट्रेशन करून त्याचा वापर करावा धन्यवाद माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका